आंबळे तालुका शिरूर इथे अनिल बाळासाहेब बेंद्रे या सावत्र भावानं त्यांची वहिनी प्रियंका सुनील बेंद्रे हिचा व्यायाम करण्याच्या लोखंडी डंबेल चाकू आणि विटांना मारून निर्घृण खून केलाय. त्याचा भाऊ सुनील बाळासाहेब बेंद्रे याला गंभीर जखमी केलंय. तर गुन्हा करून पळून जात असताना गाडीला धडकून आरोपी अनिल बेंद्रे हा देखील ठार झालाय. याबाबत मुलांचे वडील बाळासाहेब पोपट बेंद्रे यांनी शिरूर पोलीस स्टेशन इथे आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे याच्या विरोधामध्ये फिर्याद दिली आहे. बाळासाहेब बेंद्रे यांचा थोरला मुलगा सुनील आणि सून प्रियंका पुण्यामध्ये आय टी कंपनीमध्ये कामाला आहेत. 1 मे रोजी ते लंडनला जॉबसाठी जाणार होते. तसेच दुसरा मुलगा अनिल हा पुणे इथे कंपनीमध्ये काम करत होता. मात्र त्याच्या वागण्यामुळे त्याला अनेक कंपन्या बदलाव्या लागल्या. काही महिन्यांपूर्वी त्याचे कंपनीमधील काम गेलं, त्यामुळे तो वैफल्यग्रस्त व्यसनाधीन झाला होता. तो पुण्यामधनं गावाला आला. सदर कंपनीचे काम त्याचा भाऊ सुनील याच्यामुळे गेले असा त्याचा समज झाला होता आणि मनामध्ये त्याचा राग होता. गावाला येऊन तो सतत आई वडील यांच्याशी भांडणं करत होता, त्यामुळे ते मिटवण्यासाठी वडील बाळासाहेब बेंद्रे यांनी मुलगा सुनील आणि सून प्रियंका यांना गावाला आंबळे इथे बोलवलं होतं. सोमवारी रात्री याबाबत दोन्ही भावांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्याला समजून सांगण्यात आलं. जेवण केल्यानंतर प्रियंका आणि सुनील हे घराच्या टेरेसवरती झोपले होते. वडील पोर्चमध्ये तर अनिल घरामध्ये झोपला होता. पहाटे 4:30 सुमारास अचानक आरडाओरडा ऐकायला आला, त्यामुळे वडील बाळासाहेब हे वरती पाहण्यासाठी गेले. त्यावेळेस अनिल हा प्रियंका आणि सुनील यांना मारत असल्याचं दिसून आलं. अनिलनं चाकू आणि लोखंडी डंबेलनं प्रियंका आणि सुनील यांच्यावरती निर्घृणपणे वार केले. प्रियंका हिला मोठ्या प्रमाणात वार केल्यामुळे प्रियंका हिचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील याला पुणे इथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. आरोपी अनिल हा मोटरसायकलीवरती पळून जात होता. त्यानं स्वतःची मोटरसायकल घेऊन तो पळून जात होता. त्यावेळी न्हावरे चौफुला रस्त्यावरती येणाऱ्या स्विफ्ट कारला त्याची धडक बसली, त्यामध्ये तो देखील गंभीर जखमी झाला. त्याच्यावरती ससून इथे उपचार सुरू असताना त्याचा देखील मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलंय. सुनील यांचीही तब्येत गंभीर आहे. त्याच्या छातीवरती चाकूचे गंभीर वार आहेत, तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्रियंका यांच्या छातीवरती चाकूचे वार तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रियंका यांच्या छातीवरती खोलवर चाकून 5 वार करण्यात आले. बचाव करत असताना उजव्या हाताला देखील चाकूच्या जखमा आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत करत आहेत. सुनील आणि प्रियंका हे दोघेही आय टी कंपनीमध्ये इंजिनियर होते. त्यांचं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं. त्यांना लंडन इथे जॉब करण्याची संधी मिळाली होती, त्यामुळे ते खूप आनंदी होते. 1 मे रोजी ते जाणार होते, मात्र काळानं दुर्दैवी घाला त्यांच्यावरती घातला आणि सुखी संसाराचं स्वप्न अपूर्ण राहिलं, अशी प्रतिक्रिया प्रियंकाचा भाऊ स्वप्नील सयाजी भोसलकर यांनी व्यक्त केली आहे. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर.